महासभा म्हणजे प्रभागातील नागरी विकास कामांचे ठराव मांडण्यासाठीचे नगरसेवकांच्या हक्काचे व्यासपीठ. येथेच जनतेचे प्रश्न, समस्या, अडचणी प्रश्न विचारून सभागृहात मांडून त्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काय करणार आहे याची माहिती नगरसेवकांना घेता येते. याच महासभेमध्ये नगरसेवकांना प्रश्न विचारण्याचा जो अधिकार मिळाला आहे त्यामुळेच जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासही मदत होते. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी यापासून अनभिन्न असल्याचे दिसून आले आहे. कारण जून 2015 दोन महासभा लागोपाठ तहकूब झाल्यानंतरही 3 दिवसात तहकूब सभा घेणे गरजेचे असतानाही महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कायद्याला धाब्यावर बसून या महिन्यातील सर्वसाधारण सभा अर्थात जून महिन्याची महासभा घेण्याचे सत्ताधारी पक्षाने टाळले आहे. काय की नवी मुंबई महानगरपालिकेचा जो आता आम्ही आल्यापासून कारभार पाहतोय, आमच्यामध्ये कितीही काम करण्याची इच्छा जरी असली, मग ते महापौर असेल, उपमहापौर असेल, स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल, आयुक्त असेल, पण अति इच्छाशक्ती आम्ही प्रकट करू शकत नाही. कारण परिस्थिती अशी झालेली आहे की एक तर आर्थिक खाईमध्ये महानगरपालिका अगोदरच लोटली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जो संतुलन पाहिजे असतो महापालिकेचं, महासभा चालवताना, स्टँडिंग कमिटी चालवताना, तो संतुलन तर अजून या महापालिकेत आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला भीती वाटत असेल, महापौरांना भीती वाटत असेल. महापालिका तहकूब झाली तर 3 दिवसानंतर ती सभा घेण्याची तरतूद आहे आणि ती सभा जर तरतूद नाही घेता आली तर स्थायी समितीच्या 4 सदस्य सुद्धा सभा मागणी करून लावू शकतात. महासभा महापौर पद आणि उपमहापौर पद निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी ती सभा तहकूब झाली. त्याच्यानंतर ती सभा परत भरण्याचं बोलवण्यात आली. परंतु राज्यामध्ये म्हणा अनेक मान्यवर त्याच पद्धतीनं ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचं एक गेल्या 15 वर्षे विश्वस्त म्हणून ज्यांनी काम पाहिले असे माजी नगरसेवक यांचं त्या ठिकाणी निधन झाल्यानंतर त्याला एक श्रद्धांजली अर्पित करावी या उद्देशानं ती सभा त्या ठिकाणी तहकूब झालेली आहे. परत ती दुसरी तहकूब सभा घेण्याचा त्या ठिकाणी विचार होत असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती काहीतरी स्मार्ट सिटी अंतर्गत त्या ठिकाणी सभा बोलवली होती. त्यासाठी शहर अभियंता, आयुक्त महोदय, अन्य काही कर्मचारी त्या ठिकाणी जाणार होते आणि म्हणून त्या ठिकाणी ती सभा तूर्त तरी लांबणीवर पडलेली आहे. परंतु पहिल्या सभेला आयुक्त पाहिजे या उद्देशानं आयुक्त नसतील तर ती सभा होणं योग्य नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं ती सभा थोडी लांबणीवर पडलेली आहे. याचा अर्थ सत्ताधारी विरोधकांच्या समोर येण्यास टालाटाल करतं अजिबात नाही. महासभा आपण दोनदा घेतलेली आहे, 9 तारखेला झाली, त्याच्यानंतर 19 तारखेला झाली आणि ही पुढची तहकूब जी आहे आपण त्या दिवशी तहकूब केली. तहकूब सभा देखील आपण लवकरच लावणार आहे. त्याच्याबद्दलची विषयपत्रिका आहे, संबंधितांकडनं या ठिकाणी विषय समित्यांची नावं येणं बाकी आहे. त्यानंतर तो स्वीकृत नगरसेवकांची यादी जे त्यांच्या जे तौलानिक संख्याबळ आहे त्याच्यापेक्षा अधिक लोकांचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत, त्या संदर्भामध्ये पक्षांकडनं, त्या संबंधितांकडनं त्यांची योग्य यादी येणं, ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्या गोष्टी एकदा आल्या की ती तहकूब सभा पण त्या ठिकाणी लागेल. सत्ता आमची आहे. पहिली सभा तहकूब झाली का? मुद्दाम तहकूब केली नाही. पहिली सभा होती उलट चालायला पाहिजे होती. बट एवढी मोठी मोठी व्यक्ती, त्यांचं निधन झालं, त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे नगरसेवक जे 3 वेळा निवडून आले होते सन्मानार्थ 1 वेळा करण्यात आली ती सभा तहकूब. परंतु आम्ही प्रशासनाला किंवा नगरसेवकांची प्रश्न उत्तर द्यायला आमचं काम नाही, ते प्रशासनाचं काम आहे, आयुक्तांचं काम आहे. आयुक्त प्रश्नाचे उत्तर देतील आणि त्यांना नाही जर काय पसंत पडलं तर आयुक्तांना दारेवर सदस्य धरतील. आम्ही सभा चालवणं आणि लोकांचे प्रश्न उत्तर देणं, मिळणं, उत्तर मिळणं हे त्यांचा भाग वेगळा आहे. 2 भाग आहेत. सभा लागणार. आता ही आयुक्त बाहेर गावी होते, आता आयुक्त आलेले, आता आम्ही त्यांना पत्र पाठवले, लवकर सभा लावा. विद्यमान सभागृहातील विरोधकांची संख्या यावेळी तुलनेने वाढली असल्याने सत्ताधारी महासभेच्या माध्यमातून विरोधकांना सामोरे जाण्यास धजावत तर नाही ना, अशी चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. चीफ एडिटर सुदीप घोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.